श्रुतीज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे शेवची भाजी, जी झटपटही होते आणि अगदी चमचमीतही लागते. शेवची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, इथे मी एक वाटी शेव घेतलेला आहे. हा असा लाल शेव आहे आणि जाडा शेव आहे, हा आपल्याला घ्यायचा आहे शेवच्या भाजीसाठी. हा कडक, बघा असा कडक शेव आहे. हा गाठिया, याला काही ठिकाणी गाठियाही म्हणतात, मग या आपण लाल गाठिया मी घेतलेल्या आहेत. इथे मी दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे. इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे चिरून. त्यानंतर ही आहे अद्रक आणि लसूणची एक चमचा पेस्ट. त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी कोथिंबीर. इथे मी 7 ते 8 पानं कढीपत्ता हे बारीक चिरून घेतलेला आहे, म्हणजे तो आपल्या पोटात जातो. त्यानंतर आहे लाल तिखट, हळद, धनाजिरा पावडर, मोहरी, जिरं आणि मीठ. आता मी इथे कढई गॅसवर तापत ठेवलेली आहे आणि त्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता हे तेल तापल्यावर आपण त्यात फोडणी घालणार आहोत. तेल तापलं आहे, आपण थोडीशी मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली आहे, तर आता गॅस थोडासा मिडियम करायचा आहे आणि त्यात आपण थोडंसं जिरं टाकायचं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची पानं. कांदा टाकून झालेला आहे, आता हे थोडस हलवून घ्यायचं आहे. कांदा हा आपल्याला छान लाल होईपर्यंत परतायचा आहे. मग अशी मी तुम्हाला सांगायला विसरली, पण त्यात थोडस अगदी चिमूटभर तुम्हाला हिंगा घालायचा आहे. त्याच्या साईडला बाजूला इथे मी घालते आहे. आणि त्याच्याबरोबरच ही जी अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती तीही एका साईडला टाकून घ्यायची आहे. आणि आपल्याला आता हे छान परतायचं आहे. आता आपली नेहमीची टीप की आपला कांदा हा लवकर भाजावा, लवकर गोल्डन व्हावा म्हणून थोडंसं मी ते याच्यामध्ये टाकते आहे, जेणेकरून कांदा आपला लवकर लाल होईल. हे पहा, आता आपला कांदा हा छान गोल्डन कलरपर्यंत आलेला आहे. जास्त ब्राऊन पण करायचा नाही आहे, पण सॉफ्ट टू लाल कलर येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. त्या प्रमाणात हा झालेला आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत टोमॅटो. हा एक अख्खा टोमॅटो मी टाकलेला आहे. हा अगदी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. यावेळी तुम्ही गॅस मोठा केला तरीही चालू शकतो. हे बघा, याप्रमाणे छान कांदा आणि टोमॅटो अगदी सॉफ्ट असे परतून घ्यायचे आहे. हे पहा, आता टोमॅटो आणि कांदा हे दोन्ही छान शिजलेले आहेत. आता याच्यात आपण मसाले टाकणार आहोत. प्रथम मी टाकणार आहे हळद, अगदी 1/2 चमचाच अशी हळद टाकणार आहे. त्यानंतर मी 1 चमचा धनाजिरा पावडर टाकणार आहे आणि त्यानंतर तिखट टाकणार आहे. पण तिखट आपण बेतानेच टाकायचं आहे, कारण की ऑलरेडी आपल्या गाठ्याही तिखट आहे, त्यामुळे याच्या अंदाजानुसारच आपण ग्रेव्हीच्या अंदाजानुसार आपण तिखट टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे परतत असतानाच इथे मी अर्धी आपली कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे त्या कोथिंबीरीचाही अगदी छान स्वाद त्याच्यामध्ये येतो. आणि हा मसाला मी आता 1 मिनटभर व्यवस्थित परतून घेणार आहे. ही भाजी अगदी झटपट होते आणि चवीलाही अतिशय उत्कृष्ट लागते. तुम्ही ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमची भाजी कशी झालेली.
इथे पहा हे एक मिनटाभर आता परतून झालेलं आहे. आता मी एकीकडे पाणी गरम करून ठेवलेलं हे गरम पाणी आहे. तर हे गरम गरम पाणी मी यात टाकणार आहे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे तेवढं आपण पाणी यात टाकायचं आहे. आणि लक्षात घ्या की गरम पाणी यात का टाकायचं, तर जेव्हा पण आपण अशी ग्रेव्हीची भाजी करतो की ज्यात अशी वरती तरी येणार असते, तेव्हा आपण लक्षात ठेवायचं की त्यात नेहमी गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकल्यामुळे भाजी व्यवस्थित तर छान तर लागतेच, पण तरीही खूप मस्त येते. आता मी याच्यात मीठ टाकणार आहे, पण त्या अगोदर आपण लक्षात ठेवायचं आहे की आपण ज्या गाठ्या घालणार आहे त्यातही मीठ आहे. आणि याच्यापूर्वी आपण आपला जो कांदा शिजत होता तेव्हाही मीठ टाकलेलं, तर त्या अंदाजानुसारच आता आपण याच्यात मीठ टाकणार आहोत. मीठ थोडं बेतानेच टाकायचं आहे. आणि एकदा आपण आता हे सगळं व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. आणि आता गॅसची फ्लेम ही फास्ट करायची आहे आणि याला छान उकळी आणून द्यायची आहे. हे पहा आता याला छान उकळी आलेली आहे. आता आपण 2 ते 3 मिनिटं बारीक गॅस करून हे छान उकळून घेणार आहोत. हे पहा आता आपला रस्सा एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे आणि छान शिजून झालेला आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि यात मी आता यातले अगदी थोडेसे शेव हे फक्त टाकणार आहे, म्हणजे याच्यामध्ये शेवचा थोडासा फ्लेवर उतरायला पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर वरून मी गार्निशिंगला कोथिंबीर टाकणार आहे. आता ही भाजी सर्व कशी करायची याची पण एक वेगळी पद्धत आहे. तर प्रथम मी काय करणार आहे, समजा आता एका वाटीमध्ये मी प्रथम शेव टाकून घेणार आहे. जेवढे हवे तेवढे आपल्याला शेव टाकायचे आहेत. त्यानंतर आपण हा जो रस्सा केलेला होता त्यात थोड्याशा आपण गाठ्या टाकलेल्या आहेत, तो आपण त्याच्यामध्ये सर्व करायचा आहे. त्याच्यावर पहा असे हे शेव टाकून झालेले आहेत. वरून आपण थोडेसे अजून याच्यावर शेव टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर ही तयार झालेली आहे झटपट अशी आणि स्वादिष्ट लागणारी शेवची भाजी. तर झटपट होणारी आणि स्वादिष्ट अशी शेवची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.